लवकर निजे, लवकर उठे, त्याला विद्या मिळते, लक्ष्मी मिळते, त्याचं आयुष्य सुखासमाधानाचं होतं हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. पण तरीसुद्धा लवकर उठायचं कसं हा देखील प्रश्न खूप जणांना आहेच. याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार, मी अंजली धानोरकर, उपजिल्हाधिकारी औरंगाबाद, आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या लाडक्या सिरीजमध्ये पाथवेज टू अचीवमेंट. लवकर उठायला हवं तर आहे असं वाटतं खरं आपल्याला, पण लवकर उठता येतच नाही. अर्थात पूर्वी कदाचित हा प्रश्न फारसा सतावत नसे, पण आता झालं आहे काय, नेटफ्लिक्ससारखे चॅनल आले, मोठमोठ्या वेबसिरीज आल्यात, आणि त्याच्याचसोबत पिझ्झा, बर्गर वगैरे वगैरे सारखे स्नॅक सेंटर्स, दुकानं रात्री उशिरापर्यंत चालू राहू लागले. आणि त्याच्याचमुळे कदाचित मोठा प्रश्न निर्माण होतो की जर लवकर आपण रात्री झोपलो नाही तर सकाळी लवकर उठायचं कसं. सगळ्यात पहिला मुद्दा हाच येतो बरं का, की झोप आपल्याला पुरेशी घ्यायला हवी आहेच. त्याच्यामुळे जर सकाळी लवकर उठायचं असेल तर दिवसभराचं आपलं शेड्यूल असं असलं पाहिजे जेणेकरून रात्री आपण लवकर झोपू आणि आपली किमान एक 7 ते 8 तासांची झोप आपल्याला कम्प्लिटली घेता येईल. त्याच्याचसोबत आणखी काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. एक तर आपण फक्त मोटिवेटेड राहून लवकर उठणं आपल्याला थोडं शक्य होणार नाही बरं का. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की आपण कुठून तरी मोटिवेशन घेऊ आणि लगेच लवकर उठायला लागू, तर मोटिवेशन हे शॉर्ट टर्मसाठी उपयोगाचं असतं. लाँग टर्मसाठी जर उपाय आपल्याला करायचा असेल तर त्याच्यासाठी डिसिप्लिन लागते. म्हणजे शाळेमध्ये युनिफॉर्मवर जाणं कंपल्सरी होतं, बरोबर ना. इव्हन शाळेमध्ये अगदी सुरुवातीला, म्हणजे जेव्हा मी शाळेमध्ये शिकत असे तेव्हा तर अक्षरशः हे पाढे उद्या पाठ झालेले असलेच पाहिजेत असं अगदी असं सांगितलं जायचं. आणि जर दुसऱ्या दिवशी आपण ते पाढे पाठ केलेले नसतील तर तेव्हा छडीचा मारसुद्धा दिला जाई बरं का. म्हणजेच काय, तेव्हाचे सुद्धा शिक्षक तुम्ही जर पाढे पाठ केले तर किती चांगला तुम्हाला उपयोग होईल, तुम्हाला मॅथ्स किती सोपं जाईल, मॅथ्स सोपं झालं तर आयुष्य किती सोपं जाईल, हे असं सगळं मोटिवेट करत बसले का. अजिबात नाही, त्यांनी डिसिप्लिनमध्ये घालून दिलं की जर तुम्ही पाढे पाठ केले नाही तर तुम्हाला शिक्षा होणार आहे. मग काही गोष्टींची डिसिप्लिन आपल्यालाही लावून घ्यायची असेल ना, तर एक तर आपण स्वतःसाठीच काहीतरी पनिशमेंट निर्धारित केली पाहिजे किंवा काहीतरी रिवॉर्ड फायनल केला पाहिजे. म्हणजे सलग 8 दिवस जर मी ठरवलेल्या वेळेमध्ये उठू शकलो किंवा उठू शकले तर मी स्वतःला हा रिवॉर्ड देईन. किंवा जर मला उठतानाही चालं काही ना काही कारणामुळे, प्रत्येक वेळेस अलार्म स्नूज होतच गेला तर मी स्वतःला ही पनिशमेंट देईन, असं काहीतरी ठरवलं गेलं पाहिजे जेणेकरून सकाळी लवकर उठणं हे आपल्या डिसिप्लिनमध्ये येऊन जाईल. त्यानंतरचा मुद्दा असा येतो की आपण काय करतो माहीत आहे का, की अलार्म लावलेला असतो खरा पण जसा अलार्म होतो आपण तो स्नूज करतो. म्हणून आपण अशा पद्धतीनं ठेवलं पाहिजे तो आपला मोबाईल की तो इतका लांब असेल की आपल्याला हात लांबून स्नूज करणं शक्यच होणार नाही. मग नॅचरली काय होईल बघा, की तो अलार्म झालेला तर आहे, आता तो बंद करायला हवा आहे, आपण उठूनच तिथे बंद करण्यासाठी जाऊ आणि त्या काही क्षणांमध्ये लगेच आपण स्वतःशी म्हणू की येस, मी डिसिप्लिनमध्ये आहे आणि मला उठायचं आहे. म्हणजे स्नूज करून आणखी थोडा वेळ झोप घेऊया हे एक्सक्यूज आपल्याला राहणार नाही. त्याच्या पुढचाही मुद्दा असा येतो आहे की अंथरुणातून लगेच बाहेर आलं पाहिजे. आणि अंथरुणातून लगेच बाहेर आलं ना की तात्काळ आपण आपलं अंथरुण व्यवस्थितसुद्धा केलं पाहिजे की जेणेकरून पुन्हा त्या मस्त गरम दुलईमध्ये झोपी जाण्याची इच्छासुद्धा आपल्याला होणार नाही, कारण आपण आपलं अंथरुण स्वच्छ केलेलं असणार आहे, नीटनेटकं केलेलं असणार आहे. बरेचदा रात्री झोप पुरेशी होत नाही किंवा नीट होत नाही म्हणून सकाळी व्यवस्थितरित्या उठता येत नाही, लवकर उठता येत नाही असंही होतं. म्हणून त्याच्यासाठी काय करायचं आहे, जेव्हा आपल्याला झोपायचं असेल ना त्याच्या किमान 2 तास अगोदर कोणतंही गॅझेट वापरायचं नाही. मग त्या 2 तासांमध्ये तुम्ही असं काहीतरी प्लॅन करा की तुमचे संध्याकाळचे रात्रीचे कामं त्या 2 तासांमध्ये होतील, किंवा एखादा अभ्यासाचा विषय तेव्हा घेतला जाईल. आणि अभ्यासाचा विषय रात्री झोपण्यापूर्वी जर घेतला तर ते खूप जास्त चांगलं राहील, कारण रात्रभर आपण अगोदर जे वाचलं होतं त्यावर आपलं सबकॉन्शियस माइंड प्रोसेस करत असणार आहे.
आणि मग अशा परिस्थितीमध्ये झोपताना आपल्या खोलीमध्ये मंद प्रकाश असेल, अगदी भडक लाईट असणार नाही, याचीसुद्धा आपल्याला दक्षता घ्यायची आहे. आणि आपला तिथला झोपण्याचा परिसरसुद्धा अतिशय स्वच्छ असला पाहिजे. आणि त्याच रीतीनं आपण सकाळी उठतानासुद्धा आपली खोली कशी असेल याचाही विचार करायला हवा, जेणेकरून आपण आपल्या सगळ्या खिडक्या उघड्या ठेवू, पडदे सगळे बाजूला काढून ठेवलेले असतील, आणि जेव्हा सूर्योदय होईल तेव्हा ती सूर्याची मंद किरणं आपल्या खोलीमध्ये प्रवेश करतील आणि सकाळ झाली याची चाहूल आपल्याला लागेल. बघा हां, तुम्ही रात्री खूप वेळ जागलात, अभ्यास केलात आणि सकाळी उशिरा उठलात तरीही एक वेळ हरकत नाही, झोप पुरेशी झाली पाहिजे. मग तरीसुद्धा आपण सकाळी लवकर उठण्याचा आग्रह का धरतो आहोत हे समजावून घ्या. पिढ्यानपिढ्या आपल्या शरीरातल्या जेन्स अशा रीतीनं तयार झालेल्या आहेत की तेव्हाचाही आपला पूर्वज असणारा कित्येक वर्षांपूर्वीचा, कित्येक पिढ्यांपूर्वीचा मनुष्य देखील सूर्योदयाच्या वेळी उठत असे आणि सूर्यास्ताच्या नंतर झोपत असे. म्हणून आपल्या जीन्समधलीच ही बॉडी क्लॉक त्याच रीतीनं डिफाईन झालेली आहे जिचा आपण आदर करायला हवा. जी कामं रात्री जागून करण्याची अजिबात आवश्यकता नाही त्या कामांसाठी रात्री का जागायचं आहे. म्हणूनच सकाळी लवकर उठूया आणि आपलं आयुष्य, आरोग्य आणि आपली सक्सेस सगळंच खूप छान रीतीनं आपण बनवूया. देवनी भविष्याला आकार करूया, उत्तुंग स्वप्न साकार. थँक्यू.